शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत. सर, पदयात्रा सुरू झालेली आहे, समविचारी पक्ष आहेत, काय मेसेज द्यायचा आहे? देशामधलं वातावरण सध्या पाहिल्यानंतर महात्मा गांधींच्या विचाराची किती गरज आहे हे त्यांना कळत असेल. आज तेही जातील अभिवादन करायला, दोन दिवसांनी गोडसेना पण हार घालतील. त्यामुळे वैचारिक गोंधळ जो आहे ना तो भयानक आहे. आणि म्हणून मूळ मुद्दा असा आहे की आज तुम्ही देशात जी द्वेषभावना पसरवताय, सातत्यानं विभंजनकारी विचार देशाच्या पंतप्रधानांपासून अगदी मोदींपर्यंत, मोदींपासून आपल्या अमित शहांपर्यंत, देवेंद्रपर्यंत सगळेजण द्वेषभावना पसरवत आहेत. आणि तुम्ही देशाच्या संविधानाच्या मुळावर असा घाव घातलाय की न्यायपालिकेसहित सगळेजण चिडीचूप आहेत. चंद्रचूडांना गप्प काय ते विचारलं पाहिजे एकदा. त्यांनी तुम्ही सरन्यायाधीश आहात देशाचे आणि अशा प्रकारचा न्याय दिला जात नाही. कालावधीमध्ये तू आवश्यक आहे ना या कालावधीत देणं, तुम्ही नंतर द्यालो 50 वर्षाने त्यांनी काय उपयोग नाही होणार. तुम्हाला रामशास्त्री प्रभूने ही उपाधी आयुष्यात मिळणार नाही. तुम्ही कलंक असाल रामशास्त्री प्रभूला. इतकं बोलता इतका वाईट प्रकार चाललेला आहे. ही काही लोकशाही आहे का? लोकशाही आहे. तुम्हाला न्याय देता येत नाही. तुम्ही सरळ सांगा आम्हाला न्याय देता येत नाही, आम्हाला वरून दबाव आहे, एकदा सांगून तर का. तेवढं तरी कळेल आम्हाला की लोकशाहीचे मारक कसे बसले सत्तेत. ते सगळ्या संस्था गुलाम म्हणून वावरत आहेत. त्यामुळे ह्या देशाच्या संविधानाला, लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणून या देशामध्ये दंगा पसरवण्याचा एक मोठा प्रयत्न सुरू आहे सातत्यानं. आता राज्यमाता आठवली त्यांना, तिला काय नाव द्यायचं कळत नव्हतं. ती बिचारी प्लास्टिक बिस्टिक खाते बरं का, प्लास्टिक खाते, कागद खाते, यांची राज्यमाता आहे. सावरकरांबद्दल बोलतात, सावरकरांच्या भाषेत गोमाता कोण होती जरा विचारून तर घ्या. सावरकरांचा विचार तुम्हाला मान्य आहे का विज्ञानवादी की नाही, तो पण सांगून टाका. काय काय वाटतं तुम्हाला जो निर्णय घेतलेला आहे राज्यमाता, काय याच्या मागचं कारण असू शकतं? देशाचा न्याय काय म्हणून विनाश करण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणून हे कळलं तर बरं. या सगळ्या व्यवस्थेला गांधी मार्गाने पर्याय मिळू शकतो. दुसरा पर्याय काय? तुम्ही जगभरातली युद्ध पाहा ना काय चाललंय. शस्त्राला शस्त्र चालेल, पुढे इस्रायलचं काय झालंय आता बघा, हमासचं काय झालं बघा, इराण कसं उतरलंय बघा, लेबनॉन कसं उतरलंय बघा. शांतता कोण प्रस्थित करणार? पर्याय शिवसेना सुद्धा गांधी मार्गाने, युएन सुद्धा गप्प आहे. हे गांधी मार्गाने आम्ही आमचं साहेबांचं तर म्हणणंच होतं, नमस्काराने काम जास्त करा, नसेल तर चमत्कार करा. तर नमस्काराने काम करणं आवश्यक आहे ना. तो नमस्काराचं काम करायला निघालो आम्ही आज. पाहतोय नमस्काराचं काम आम्ही करायला चाललेलो आहेत असं अरविंद सावंत म्हणतात. कुठेतरी या सगळ्या सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती अरविंद सावंत यांनी टीका केली पाहायला मिळते. कॅमेरामन अनिल संघर्ष, राजसुरने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.